माझं नाव नीता विरा राजाराम दाभाडे, तळेगाव दाभाडे उपासना केंद्र. तसं बापूंकडे आल्यापासून अनुभव तर खूपच आहेत, म्हणजे पदोपदी तो आपल्याला अनुभव देतच असतोय. एक विश्वास आपला असला की तो आपल्या एक विश्वासाला आपल्या तो त्याला पात्र होतो की तो आपल्याला कधीच हे करत नाही. बापूंनी सांगितलं मी तुला कधीच टाकणार नाही, तसं तो खरंच आपल्याला कधीच टाकत नाही. आता खरं मला अनुभव सांगायचं म्हणजे माझा एक अनुभव आहे. माझ्या आत्ता मुलाचा 2020 साली त्याचं वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झाले. त्याचं वय अवघं 36 वर्षाचं आहे. 5-6 वर्षापासून त्याला तसा त्रास होता की कधीतरी त्याला असा मोठा श्वास घ्यायला लागायचा. बाकी काही त्याला त्रास होत नव्हता, पण असं व्हायचं चेकिंग चालू होतं त्या म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आपण सगळं त्याचं चेकअप वगैरे चालू होतं. नंतर नंतर डॉक्टर म्हणायला लागले की तो वॉल बदलावा लागेल त्याचा, कारण की नंतर आत्ता त्याला काही त्रास होत नाहीये. कधी कधी जर त्याला जर एकदम त्रास झाला, चक्करच आली मध्येच कुठं ऑफिसमध्ये वगैरे, तर मग काय करणार तुम्ही? आता त्याला काही त्रास होत नाही तर आपण ऑपरेशनचा विचार करू, आणि तो तरुण आहे तर त्याचं ते कव्हर पण लवकर होईल तो, असं म्हणून त्यांनी सांगितलं. पण भीती वाटत होती की त्याची दोन लहान मुलं, आता शेवटी हार्टचंच ऑपरेशन ना ते, मग आम्ही थोडा स्पीड घेतला. नोव्हेंबरमध्ये त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये त्यांनी सगळं डॉक्टर त्याचं सगळं चेकअप झालं, सगळं झालं आणि 3 नोव्हेंबर ऑपरेशनची तारीख ठरली. 3 नोव्हेंबर 2020 कोरोनाचा काळ, काय करावं काय सुचना, म्हणजे बापू होतेच पण शेवटी आपलं आपण मनुष्य, त्याच्यामुळे थोडस भीती वाटायला लागली होती. एक मन म्हणत बापू आहे, काय घाबरायचं नाही. मग आम्ही 2 नोव्हेंबरला रात्री त्याला ऍडमिट केलं. 2 नोव्हेंबर 2020ला सगळं त्याचं चेकअप झालं. भीत भीत म्हणजे खरं म्हणजे मला ती बापूंनीच ताकद दिली की त्याच्याबरोबर मी, कारण तिचं आता ते कोरोना असल्यामुळे ते कोणाला सोडतही नव्हते डॉक्टर, ते हाटते तर कोणाला सोडतच नव्हते. मी त्याच्याबरोबर आदल्या दिवशी गेले, आदल्या दिवशी ऍडमिट करून घेतलं ना. मग सगळं त्याचं ते चेकअप वगैरे झालं. मग तो मंत्रगजर मी चालू ठेवला, घरात सगळ्यांना सांगितलं मंत्रगजर करा म्हणून. मंत्रगजर बापूंनी माझ्याकडून त्या दिवशी दिवसभर करून घेतला. तो त्याला 9 वाजता जे ऑपरेशनला नेलं होतं, तो 1:30 वाजता त्याला 1:30 वाजता डॉक्टर आले आणि सांगितलं की व्यवस्थित झालंय ऑपरेशन म्हणून. म्हणजे बापू त्याच्याजवळ अगदी त्याचं ऑपरेशन होईपर्यंत उभेच होते त्याच्याजवळ बापू, अगदी 108% बापू होते त्याच्याबरोबर. 1:30 वाजता त्या डॉक्टरांनी सांगितलं की झालंय व्यवस्थित म्हणून, काय हे करू नका म्हणून. मग आम्ही दोघं बाहेर सगळे होते, बापू तर होताच, बापू माझा त्याच्याजवळ होता, माझ्या मुलाजवळ माझा बापू बसलेला होता. आणि मग 1:30 वाजता त्याला बाहेर आणलं आयसीयूमध्ये अर्ध्या तासाने. मग मला त्यांनी दाखवलं की बघा तुमचा मुलगा व्यवस्थित होता तो, अगदी व्यवस्थित म्हणजे खूप, अगदी मला त्यांनी असं केलं, खूप व्यवस्थित होता तो. आणि त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट ते आले बाहेर, त्यांनी माझ्या पाठणीवर हात ठेवला, म्हणलं माझा बापूच मला भेटला आता, काय घाबरू नका बोललेस, व्यवस्थित आहे तुमचा मुलगा. आणि खरंच की बघा इतका पटपट तो कव्हर झाला ना की 2 दिवसांनी त्याला बाहेर आणलं, स्पेशल रूम मध्ये त्याला ठेवलं, 3-र्या दिवशी त्याला चालायला लावलं, खायला वगैरे सगळं उठून बसवलं, 8-7 दिवशी घरी सोडलं त्याला. म्हणजे 2 तारखेला ऍडमिट केलं, 7 तारखेला आम्ही घरी पण आलो. घरी आल्यानंतर पण तो व्यवस्थित, आणि बापू कृपेने वर्क फ्रॉम होम होतं, कंपनीवाल्यांनी पण त्याला म्हणजे खूप सहकार्य केलं. तसं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे काय जायचं काय टेन्शनच नव्हतं कामावर जायचं. महिन्यानंतर तो कामावर पण रुजू झाला. आता एवढा व्यवस्थित आहे तो, असा हा बापू आपला एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु यायचा, सगळं तो आपलं तारून नेतो, सगळं म्हणजे सगळंच आपलं, आपल्याला कुठलीच कमतरता भासून देत नाही तो, कधीच नाही आणि कशाचीच नाही, सगळं व्यवस्थित आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित.